नमस्कार, होममेकर निशामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे कारल्याची अशी भाजी जी अजिबात कडू लागत नाही. तुमची मुलं जर कारल्याची भाजी खात नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने कारल्याची भाजी बनवून बघा. मला खात्री आहे त्यांना ही कारल्याची भाजी खूपच आवडेल. तर इकडे कारल्याचे मी असे गोल गोल काप करून घेणार आहे. हे काप करताना आपल्याला जास्त जाडसर काप करायचे नाही आहेत, थोडे पातळ पातळच आपल्याला हे काप करून घ्यायचे आहेत. कारली आता आपली सर्व चिरून झालेली आहेत. आता एका पातेल्यामध्ये मी हे चिरलेली कारली घालून घेणार आहे आणि त्यात आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे आणि ते मीठ या कारल्यांना व्यवस्थितपणे चोळून घ्यायचं आहे. मीठ घातल्यामुळे कारल्याचा कडवटपणा जो असतो तो बऱ्यापैकी निघून जातो. कारल्याला मीठ व्यवस्थित चोळून झाल्यानंतर आपल्याला हे 10 ते 15 मिनटं झाकून ठेवायचं आहे. मधल्या वेळेत आपण फोडणीची तयारी करून घेऊयात. फोडणीसाठी सुरुवातीला इकडे मी 3 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. कांद्याचं प्रमाण हे कारल्याच्या भाजीमध्ये आपल्याला थोडंसं जास्त ठेवायचं आहे. कांद्याचं प्रमाणसुद्धा जास्त ठेवल्यामुळे भाजीचा कडवटपणा कमी होतो. कांद्याची सालं काढून झाल्यानंतर आपल्याला ते उभे चिरून घ्यायचे आहेत. तुम्ही कोणत्या भाजीला कसा कांदा चिरता यावरतीसुद्धा भाजीची चव अवलंबून असते. अशा पद्धतीने सर्व कांदे आपल्याला चिरून घ्यायचे आहेत. शक्यतो सगळीच मुलं कारल्याची भाजी खायला नाक मुरडतात, तर तुम्ही ही भाजी नक्की घरी ट्राय करा आणि जर तुमच्या मुलांना आवडली तर कमेंट करून मला सांगायला विसरू नका. मला खात्री आहे लहान मुलांबरोबर मोठ्या व्यक्तींनासुद्धा ही कारल्याची भाजी खूप आवडेल. इकडे मी आता 10 ते 12 पानं कढीपत्त्याची घेतलेली आहे. त्याचबरोबर 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. या मिरच्या मी उभ्यामधून चिरून घेणार आहे. त्याचबरोबर त्याचे असे मोठे मोठेच काप करणार आहे जेणेकरून लहान मुलांना त्या मिरच्या सहज काढता येतील. तुम्हाला जर मिरचीची भाजी करायची नसेल तर तुम्ही इकडे लाल तिखटसुद्धा वापरू शकता. फोडणीसाठीची सर्व तयारी आता करून झालेली आहे आणि आता इकडे एका कढईत मी तेल गरम करून घेतलेलं होतं. त्यात सुरुवातीला आपण मोहरी घालून घ्यायची आहे. मोहरी छान तडतडली की आपण जो आता चिरलेला कांदा आहे तो याच्यामध्ये घालून घेणार आहोत. त्याचबरोबर मिरच्या आणि कढीपत्तासुद्धा आपल्याला आत्ताच घालून घ्यायचा आहे आणि हे सर्व साहित्य कांदा लाल होईस्तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. या भाजीसाठी आपण साहित्यसुद्धा खूपच कमी वापरत आहोत. कांदा परतत असतानाच मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहे जेणेकरून आपला कांदा लवकर परतला जाईल. अगदी कमी साहित्यात खूपच चविष्ट अशी ही कारल्याची भाजी तयार होते. तुम्ही जर हा व्हिडिओ माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदाच बघत असाल आणि याआधी तुम्ही माझे व्हिडिओ बघितले नसतील तर माझ्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. तर इकडे आपला कांदा व्यवस्थित परतला गेलेला आहे आणि आपण मगाशी जी कारली चिरून ठेवलेली होती ज्याच्यामध्ये मीठ घालून ठेवलेलं होतं त्यात आता आपण थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि ही कारली घट्ट पिळून आपल्याला या कांद्यामध्ये घालून घ्यायची आहेत. त्याआधी 1 मिनिटभर मी अशा पद्धतीने कारली चोळून घेणार आहे जेणेकरून त्याचा कडवटपणा निघून जाईल. आपल्यापैकी सगळ्याच महिलांना हे वाटतं की त्यांच्या लहान मुलांनी सगळ्या प्रकारच्या भाज्या खाव्यात. त्यासाठी मुलांसाठी तुम्ही वेगवेगळ्या भाज्यांच्या व्हरायटी ट्राय केल्या पाहिजेल. म्हणजे एकच भाजी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली पाहिजे म्हणजे तुमची मुलंसुद्धा त्या भाज्या आवडीने खातील. सर्व कारली कांद्यामध्ये घालून झालेली आहे आणि आता मी 1 मिनिटभर कारली कांद्यावरती व्यवस्थित परतून घेणार आहे. आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. कांदा परतत असताना सुद्धा आपण थोडंसं मीठ घातलेलं होतं तर त्या अंदाजे आपल्याला आता याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आता आपल्याला याच्यामध्ये 1/4 चमचा हिंग घालून घ्यायचा आहे. 1 मिनिटभर भाजी व्यवस्थित परतून घ्यायची आहे. भाजी परतून झाल्यानंतर आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं वाफेवर भाजी शिजू द्यायची आहे.
7 मिनटं झालेली आहे आणि भाजी आता आपली ऑलमोस्ट तयार झालेली आहे। पुन्हा एकदा आपण भाजी थोडीशी परतून घेणार आहोत आणि सगळ्यात शेवटी आता आपल्याला याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। तुम्हाला हवं तर इकडे शेंगदाण्याच्या कुटाऐवजी तुम्ही ओल्या खोबऱ्याचा चवसुद्धा वापरू शकता। शेंगदाण्याचा कूट घालून भाजी पुन्हा एकदा थोडा वेळ परतून घ्यायची आहे आणि इकडे आता आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे। आता ही भाजी आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। आय होप तुम्हाला ही कारल्याच्या भाजीची रेसिपी नक्की आवडली असेल। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका, त्याचबरोबर रेसिपी तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नक्की शेअर करा। पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।